विटा शहराच्या खाद्य संस्कृतीत भर घालणारं आणि विटेकरांच्या जिभेला गोडवा देणारं नवं दालन श्री दत्त कॅफे. आमच्याकडे कॉफी, भेळ, चॅट, बर्गर, मॅगी व शेकच्या फॅमिली पॅकसह विविध डिशेस उपलब्ध. खास चवीचे व स्वादिष्ट पदार्थ असलेले श्री दत्त कॅफे आजच आणि आत्ताच भेट द्या. आमचा पत्ता मनमंदिर हॉस्पिटलच्या समोर, कराड रोड, विटा. प्रोप्रायटर मुळीक बंधू. श्री दत्त कॅफेचा आजच होतोय धडाक्यात शुभारंभ. आजपासूनच आपल्या सेवेत रुजू होत आहोत. तासगाव नागेवाडी साखर कारखान्याचे थकीत 20 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा. अखेर स्वाभिमानीच्या आंदोलनाला यश. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रेट्यापुढे साखर सम्राटांना अखेर गुडघे टेकावे लागले आहेत. तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला यश आले आहे. शेतकऱ्यांना 4 ते 5 टप्प्यांमध्ये आंदोलन करावे लागले होते. शेतकऱ्यांच्या असंघटितपणाचा हा विजय आहे असे उद्गार जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी काढले आहे. पाहुयात याबाबत काय म्हणतायत स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रेट्यापुढे साखर सम्राटांना झुकावं लागलं आणि तासगाव आणि नागेवाडी साखर कारखान्याचे 7 कोटीचे धनादेश वटले. शेतकऱ्यांच्या खात्यावरती ती रक्कम वर्ग झाली. आत्तापर्यंत गेल्या मार्च महिन्यापासून सुरू असलेल्या आंदोलनात आत्तापर्यंत 20 कोटीची बिलं शेतकऱ्यांना मिळालेली आहेत आणि हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश आहे. 4 ते 5 टप्प्यामध्ये आंदोलन केली पण अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यास साखर सम्राटांना भाग पाडलं. एकंदरीत हा शेतकऱ्यांच्या एकसंघपणाचा, संघटितपणाचा आणि निर्धाराचा विजय आहे. शेतकरीही मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले, त्यामुळंच या आंदोलनाला यश आलं आणि यापुढच्याही काळामध्ये अशाच पद्धतीनं एकसंघपणे स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील.